महाराज चषक राज्यस्तरीय महिला आणि पुरुष गट कबड्डी स्पर्धा 2024 मध्ये या स्पर्धेचं निरीक्षण आणि परीक्षण होत आहे आणि त्यामधून निवडही केली जाणार आहे. त्यासाठी महिला सिलेक्टर्स आणि पुरुष सिलेक्टर्स यांची नेमणूकही करण्यात आली आहे. महिला सिलेक्टर्स आहेत सौभाग्यवती नीना गोळे म्हात्रे, तसंच सौभाग्यवती जे ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सदस्य आहेत दशरथ शिंदे, या तिघांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. सौभाग्यवती नीना गोळे म्हात्रे, सौभाग्यवती रीमा देवरुखकर राष्ट्रीय खेळाडू आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सदस्य दशरथ शिंदे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. क्रीडा अधिकारी बारटक्के मॅडम आपल्याला विनंती आहे आपण या सर्व महिला सिलेक्टर्सचा सन्मान करावा. त्याचबरोबर सन्माननीय मीनल सावन पालांडे, सन्माननीय अशोकजी मैत्री साहेब, हे देखील या सर्व महिला सिलेक्टर्सच्या सत्कारात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सदस्य दशरथ शिंदे, हे देखील महिला सिलेक्टर म्हणून आज इथे कार्यरत आहेत, आपलंही अभिनंदन. Yeah.
मालोजी भोसले क्रीडांगणामध्ये जे मुलं बसलेत जे कृपया त्यांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर जे बसलेत ते त्या ठिकाणी सामना मॅच खेळवायची आहे स्वयंसेवक सन्माननीय सिद्धार्थ उळेकर मनपूर्वक स्वागत मैदानामध्ये जे बसले आहेत त्यांनी कृपया मैदानात बसू नका सन्माननीय नगरसेवक सिद्धार्थ उळेकर आज या क्रीडानगरीमध्ये हा कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी उपस्थित झालेत आपलं मनपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीने आशुतोष मस्के आपल्याला विनंती आहे आपण सिद्धार्थ उळेकर यांचं स्वागत करा Ah, come on.
असं जे प्रेक्षक उभे आहेत ते त्या रेलिंगला टेकून उभे आहेत. कृपया रेलिंगला टेकून उभे राहू नका. रेलिंगवरचा हात सगळ्या प्रेक्षकांनी काढावा, कारण अनेक जणांनी हात ठेवून जर त्याच्यावरती प्रचंड ताण आला तर ते रेलिंग खाली पडू शकतं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जे तिथे उभे आहेत, कृपया कुणीही रेलिंगवर